एक मोठी बातमी आहे। ठाकरे गटाचे आमदार आज विधानसभा सचिव राजेंद्र भागवत यांची भेट घेणार आहेत। सकाळी 11 वाजता विधान भवन इथे ही भेट होणार असल्याची माहिती आहे। शिंदे गटातील 16 आमदार पात्रतेबाबत ठाकरे गटाकडून पत्र आज दिलं जाणार आहे। सुप्रीम कोर्टाने दिल्ली चौकटीमध्ये राहून निर्णय घेण्यात यावा यासाठी ठाकरे गट आज पत्र देऊन सचिवांकडे मागणी करणार असल्याची माहिती आहे। त्याचबरोबर नार्वेकर हे सुद्धा आता इंडियामध्ये परततायत, त्यामुळे आता ठाकरे गटाकडून हालचालींना वेग आल्याचं पाहायला मिळतंय, त्यामुळे हा निर्णय कधी होणार ते पाहावं लागेल। आणि याविषयी अधिक माहितीसाठी आपले प्रतिनिधी निवृत्ती बाबर आपल्या सोबत जोडले गेले आहेत। निवृत्ती काय सांगाल, ठाकरे गट सचिवांकडे मागणी करणार असल्याची माहिती आहे, तसं पत्र दिलं जाणार आहे, पुढे नेमकं काय काय घडू शकतं याविषयीचे एकंदरीतच काय अपडेट्स आहे? नक्की सर, आपण पाहतोय की सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ठाकरे गटाकडून हालचालींना वेग आलेला आहे। आज ठाकरे गट पत्र घेऊन विधानसभा सचिव यांची भेट घेणार आहे। 11 वाजता विधानभवनामध्ये त्यांची भेट होणार आहे आणि या भेटीमध्ये ते पत्र देणार आहेत। पत्रामध्ये त्यांनी उल्लेख असा केलेला आहे की ज्या पद्धतीने सुप्रीम कोर्टाने सूचना केलेल्या आहेत त्या चौकटीमध्ये राहूनच अध्यक्षांनी किंवा सचिवांनी निर्णय द्यावा। संपूर्ण अधिकार जे आहेत ते अध्यक्षांकडे अपात्रतेबाबत दिलेले आहेत, परंतु त्याविषयीचं पत्र आज सचिवांना दिलं जाणार आहे, कारण की अध्यक्ष विदेश दौऱ्यावर आहेत। आज अध्यक्ष 2:30 दरम्यान मुंबईमध्ये येणार असल्याची देखील माहिती मिळते, त्याच्यामुळे आज ते सचिवांची भेट घेत आहेत, त्याच्यानंतर अध्यक्षांची देखील भेट होणार आहे। संपूर्ण कायद्याच्या चौकटीत राहून आणि सुप्रीम कोर्टाने दिलेल्या सूचनांच्या चौकटीत राहून संपूर्ण कारवाई करण्यात यावी अशी मागणी आज ठाकरे गटाचे आमदार करणार आहेत। ठाकरे गटाचे आमदार सकाळी 11 वाजता विधानभवनामध्ये दाखल होणार आहेत। स्वतः अनिल परब यांच्या नेतृत्वाखाली ही भेट होणार आहे। परा निश्चितच निवृत्ती, धन्यवाद तुम्ही दिल्या या महत्वाच्या माहितीसाठी। तुमच्याकडून या विषयाचे अपडेट आपण घेत राहूया।